नमस्कार, मी शनाय शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दिनमानच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजला भेट द्या आणि लाईक करून जाणून घ्या शहरातील प्रत्येक घडामोड. सुरुवातीला एक नजर टाकूयात आपण हेडलाईन्सवर. मी कराडचा आहे, पुण्यात निवडणूक लढवणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती. पुणे शहराला जिजापूर नाव देण्यात यावं, संभाजी ब्रिगेडची मागणी. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं कर्करोगाने निधन. आणि अवनी वाघिणीचे प्रकरण हाताळण्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अपयशी, वाईल्ड संघटना आणि प्राणीप्रेमींचा आरोप. आता बातम्या सविस्तराने. सध्या लोकसभेची चर्चा सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करणार आहे, यासाठी 2 ते 3 वेळा बैठक सुद्धा झाली आहे. काही जागांची निश्चिती सुद्धा करण्यात आली आहे, तर काही जागांबाबत अद्यापही चर्चा सुरू आहे. पुण्यातील जागा कोण लढवणार याची चर्चा अजून व्हायची आहे. मी कराडचा आहे, पुण्यात निवडणूक लढवणार नाही, अशी स्पष्टोक्ती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की मी बिलकुल पुण्याचा संबंध नाही, मी चाचपणी करत नाही, मी कोणाला विचारणा केलेली नाही, मी काही करत नाही. मी कराड दक्षिण मी जे आमदार किंवा मी आमदार आहे, तिथं मी विधानसभेची निवडणूक लढवणार. आता बातमी आहे संभाजी ब्रिगेडने केलेल्या मागणीची. पुणे शहराला जिजापूर नाव देण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यासाठी संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला पत्रसुद्धा लिहिले. पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली आहे, त्यामुळे शहराला त्यांचं नाव देण्यात यावं अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे. पुणे शहर वसवण्यात जिजाऊंचा मोठा वाटा होता, त्यामुळे पुणे शहराचं नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. पुण्याला जिजाऊंचा वारसा आहे, पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली आहे, पुण्याला घडवण्यात त्यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे, त्यामुळे पुणे शहराचं नाव बदलून ते जिजापूर करण्यात यावं अशी असं संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला मागणी केली आहे. पुणे शहर किंवा पुणे जिल्हा हा राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखला जातो. हे पुणे ज्यावेळेस बेचिराग झालं होतं, मुरार जगदेवांनी इथं लोखंडी पहार रोवून इथं कुणी शेती करायची नाही किंवा राहण्यासाठी ही जागा योग्य नाही अशा पद्धतीचा फतवा काढल्यानंतर या भागामध्ये राहण्यासाठी सुद्धा लोक भीत होते. त्या काळामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्य संकल्पक शहाजीराजेंच्या आदेशांनी त्या पुण्यामध्ये आल्या, आणि पुण्यामध्ये आल्यानंतर त्यांनी पहिलं काम काय केलं असेल तर झांबरे पाटलांकडून जमीन विकत घेऊन त्या ठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला आणि हे पुणे वसवलं. त्यांच्यासोबत बाल शिवबा पण त्यावेळेस होते. म्हणजे या पुण्याची खरी ओळख राष्ट्रमाता जिजाऊंनी करून दिली. एक महिला असून महिलांचा कर्तृत्वाचा इतिहास त्यांनी त्यावेळी रचला, म्हणजे या पुण्याला जिजाऊंच्या कार्याचा कर्तृत्वाचा इतिहास आहे, म्हणून तो वारसा पुढं येण्यासाठी आणि पुण्याची ओळख आज देशात नव्हे जगामध्ये जर कुणाचा वाटा असेल तर तो राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा आहे. म्हणून सध्या महाराष्ट्र आणि देशामध्ये जिल्ह्यांची नावं बदलण्यासाठी आणि एक द्वेष भावनेनी नाव बदलली जावी अशा पद्धतीची मागणी होत असताना पुण्याचं नाव जिजापूर करावं अशी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी गेली 15-16 वर्षापासून ती मागणी करत आलेले आहेत. फक्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आपण ती मागणी खऱ्या अर्थाने जर या पुण्याला न्याय द्यायचा असेल, जिजाऊंच्या आणि महिला संस्कृतीला जर न्याय द्यायचा असेल तर या पुण्याचं नाव जिजापूर झालं पाहिजे. म्हणून आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही तसं निवेदन दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेऊन आम्ही त्यांची सुद्धा या विषयामध्ये त्यांनी लक्ष घालावं. कारण केंद्रात असो किंवा राज्यात असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आणि माननीय नरेंद्र मोदींनी रायगडावर जाऊन शपथ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन ते सत्तेमध्ये आले. आता आमची माननीय फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्या आशीर्वादाचा मान ठेवून आपण या पुण्याला जिजाऊंच्या नावानं ओळखलं जावं, म्हणून जिजापूर नाव द्यावं अशी आम्ही तशी विनंती करणार आहोत आणि आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाला सुद्धा विनंती करतो की पुण्याचं नाव जिजापूर करावं, याला कुणाचा विरोध असणार नाही आणि महाराष्ट्रामध्ये शिवद्रोहीपणा करणारं कोणी तसं जिवंतही नाही. म्हणून सन्मानाने छत्रपती शिवाजी महाराज असतील, जिजाऊ असतील, संभाजी महाराज असतील यांचा जन्मस्थळ म्हणून
किंवा कर्तृत्वाचं शहर म्हणून जिल्हा म्हणून पुण्याकडे पाहिलं जातं, म्हणून संभाजी ब्रिगेडची मागणी की पुण्याला जिजापूर नाव द्यावं. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं आज निधन झालंय. बंगळुरूच्या वसवा नागूड येथील श्री शंकर कॅन्सर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. वयाच्या 59व्या वर्षी सोमवारी मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. अनंत कुमार यांना कर्करोगाचा आजार होता, त्यासाठी लंडनला जाऊनही त्यांनी उपचार घेतले होते. नुकत्याच गेल्या महिन्यात 20 ऑक्टोबर रोजी ते भारतात परतले होते. त्यानंतर बंगळुरू येथील श्री शंकर कॅन्सर रुग्णालय आणि अनुसंधान केंद्र येथे त्यांना दाखल करण्यात आलं होतं. आनंद कुमार यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय क्षेत्रात सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय. अवनी वाघिणीचे प्रकरण हाताळण्यास आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून सरकारने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करावी या मागणीसाठी वाईल्ड संघटना आणि प्राणीप्रेमींनी रविवारी संभाजी बागेतून मोर्चा काढलाय. अवनी वाघिणीचं प्रकरण हाताळण्यास वन विभाग आणि वनमंत्र्यांना अपयश आलंय. अवनीला मारून 7 दिवस झाले तरी वन अधिकाऱ्यांना तिच्या पिल्लांचा शोध घेता आलेला नाही. स्वतः शिकार करता येऊ न शकणारी ही पिल्ले 10 दिवसांपासून अधिक काळ उपाशी आहेत. अवनीला मारण्यासाठी जेवढा ताफा आणला होता तेवढा ताफा पिल्लांना शोधण्यासाठी का वापरला जात नाही. वन विभागाच्या दुर्लक्षामुळे पिल्लेही मरण्याचा धोका निर्माण झाला अशी टीका वाईल्ड संघटनेचे अध्यक्ष शेखर नानजकर यांनी केली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दिनमानच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका आणि लाईक करून जाणून घ्या शहरातील प्रत्येक घडामोड. ज्येष्ठांसाठी ऍडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ऍडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एकाच छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 091-68-84-55 आणि 093-21-03-1434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावी लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूल सेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिवाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्विंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99-30-90-35-13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99-30-90-35-13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर भारतीयांकडनं दरवर्षी साजरी केल्या जाणाऱ्या छठ पूजा ही निसर्गाच्या संवर्धनाचं प्रतीक आहे. असं असताना देखील या पूजेमध्ये वापरल्या जाणाऱ्या साहित्यामुळे नदी प्रदूषित होते असा आरोप चुकीचा असल्याचं सांगत पिंपरी चिंचवडमधील उत्तर भारतीयांनी मनसेला आपल्या कृतीतून उत्तर दिलंय. पिंपरी चिंचवडमधून वाहणाऱ्या इंद्रायणी नदीच्या घाटांवर दरवर्षी छठ पूजेचं आयोजन केलं जातं आणि त्यासाठी पूजेच्या 4 दिवस आधीच अशा प्रकारे नदीची स्वच्छता केली जाते. विशेष म्हणजे छठ पूजेनिमित्त घेतल्या जाणाऱ्या या नदी स्वच्छता अभियानात पिंपरीचे महापौर राहुल जाधव हेही सहभागी झाले होते. 2 दिवस चालणाऱ्या या पूजेसाठी दरवर्षी हजारो भाविक जमतात आणि ही पूजा झाल्यानंतर उरलेल्या निर्माल्याचा खतासाठी वापर केला जातो असं या बांधवांचं म्हणणं आहे. छठ महापूजा प्रकृती के सानिध्य में होने वाला महापूजा है. इसमें जल, जंगल, जमीन का बहुत ही ज़्यादा महत्वपूर्ण स्थान है और हम लोग आज पिछले 3 दिनों से पिंपरी चिंचवड़ पुणे में जो छठ घाट है उनके साफ सफाई में लगे हुए हैं.
छठ पूजा के चार दिन पहले से हम छठ मिलकर जितने भी यहाँ पे छठ पूजा करने वाले हैं और जो भी हमारे साथी हैं महाराष्ट्र के लोग हैं सब मिलकर इसमें सम्मिलित होते हैं और साफ सफाई अभियान को आगे बढ़ाते हैं। और जब छठ पूजा समाप्त होता है उसके बाद हम लोग पूर्ण रूप से नदी घाट नदी को पूर्ण रूप से स्वच्छ कर देते हैं जिससे प्रकृति का संवर्धन बना रहे। त्यामुळे निर्माल्याचा मुद्दा उपस्थित करून कोणी गैरसमज पसरू नये आणि यावर्षी साजरी केल्या जाणाऱ्या या छठपूजेमध्ये सर्व नागरिकांनीही सहभाग होण्याचं आवाहन या उत्तर भारतीयांकडून करण्यात आलंय। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। नरभक्षक असलेल्या अवनी वाघिणीला गेल्या शनिवारी ठार मारण्यात आलं होतं, मात्र या वाघिणीला ठार मारल्याने राजकारण वन्यप्रेमी यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। यावर शिवसेना प्रवक्त्या नीलम गोरे यांनी देखील अवनीला मारण्यामागचं कारण शोधण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, त्यामुळे खरे सत्य समोर येईल अशा शब्दात अवनी प्रकरणाबाबत गोरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मृत्यूच्या प्रकरणातून चौकशी समिती करण्याची मागणी समोर येते, परंतु खरा मुद्दा असा आहे की ज्या प्रमुख मंत्र्यांवरती वनमंत्र्यांवरतीच आरोप आहे त्यांचेच ठरवायचं की कुणाच्या अध्यक्षतेखाली कमिटी करायची, तर हे कुठेतरी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतला विषय आहे। कारण त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी विशेषतः स्थानिक वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्याकडून काय हलगर्जीपणा झाला आहे का किंवा काय नक्की घटना घडलेली आहे, कशामुळे अवनीचा या पद्धतीने मृत्यू करणं हे घडलं त्या परिस्थितीमध्ये, तर माझी तर अशी मागणी आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती करावी आणि सत्य काय आहे ते बाहेर काढण्याच्यासाठी 100% जनतेला ज्या अपेक्षा आहेत त्याच्यामध्ये न्याय मिळेल असं मला वाटतं। आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने कमिटी केली तर त्याच्या दृष्टिकोनातून एक खऱ्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी उपयोग होऊ शकेल। रॅश ड्रायव्हिंगचा जाब विचारल्याच्या कारणावरून 9 जणांच्या टोळक्याने एका अपंगास लाताबुक्क्यांनी मारहाण केली आहे, तसेच त्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी सुद्धा केले। ही घटना जुनी सांगवी परिसरात घडली आहे। हा सारा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय। जेवण केल्यानंतर ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार शतपावली करण्यासाठी घराबाहेर पडले, त्यावेळी आरोपी वेगाने दुचाकी घेऊन गेला। याबाबत त्यांच्यासोबत असलेल्या पुतण्या तेजस यांनी जाब विचारला। या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलवलं, अपंग अजय यांना लात मारून खाली पाडलं, त्यानंतर तेजस यांच्यावर धारदार शस्त्राने वार करत त्यांना गंभीर जखमी केलंय। उमेश माने, सागर नायर, ओंकार चव्हाण, सोन्या आणि इतर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड। आता महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे। शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात हिरकणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत। प्रमुख सत्र न्यायाधीश प्रल्हाद अगरवाल यांनी याबाबत पुणे बार असोसिएशन आणि न्यायालय प्रशासनाला सूचना केल्यात। पुणे बार असोसिएशनने या प्रश्नाचा पाठपुरावा करून जिल्हा न्यायाधीशांना आणि न्यायालय प्रशासनाला न्यायालयातील 3 सोयीस्कर जागांबाबत माहिती दिली आहे। या जागांपैकी एक जागा निश्चित करून पुढील काही महिन्यांमध्ये इथे स्तनपान कक्ष बांधण्याचं काम पूर्ण होईल अशी माहिती बार असोसिएशनने दिली आहे। हा स्तनपान कक्ष बांधण्यासाठी बार असोसिएशनकडून खर्चाचे योगदान दिलं जाणार असल्याचं असोसिएशनने स्पष्ट केलंय। न्यायालयात येणाऱ्या महिलांची संख्या मोठी असून अनेक महिला बालकांना घेऊन दररोज न्यायालयात येतात। लहान बालकांना स्तनपान करण्यासाठी कोणतीही सुविधा न्यायालयीन आवारात उपलब्ध नसल्याने या महिलांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय। आता बातमी आहे दिवाळीत वाजलेल्या फटाक्यांबाबतीत। फटाक्यांचे वाढलेले दर, न्यायालयीन बंधने आणि पावसाळी हवेमुळे यंदा दिवाळी ध्वनी प्रदूषण कमी होईल असा अंदाज पुणेकरांनी खोटा ठरवलाय। दिवाळीतील 3 महत्वाच्या दिवशी फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण झाल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्याच्या वेळांवर निर्बंध घातल्यामुळे यंदा फटाके उडवण्याबद्दल संभ्रम पसरला होता। दिवाळीच्या पहिल्या 3 दिवसांमध्ये अपवादानेच फटाके उडाले। नरक चतुर्दशीला सकाळीही फटाके उडवण्याचं प्रमाण घटलं होतं, मात्र लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी पुणेकरांनी न्यायालयीन बंधने झुगारून भरपूर फटाके उडवलेत। पाडव्यालाही अनेक ठिकाणी फटाके उडवण्यात आल्याचं पाहायला मिळालंय। गेल्या वर्षी लक्ष्मी रस्त्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 64.1 डेसिबल आवाजाची नोंद झाली होती, यंदा त्यात वाढ होऊन 75.4 डेसिबल आवाजाची नोंद झाली आहे। यंदा मंडईमध्ये सर्वाधिक म्हणजे 80.7 डेसिबल आवाज नोंदवला गेलाय। सारसबाग परिसरामध्ये देखील 74.1 तर कोथरूडमध्ये 76.5 डेसिबल आवाज नोंदवला गेलाय। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बाहेरगावी गेले आहेत, त्यात अद्यापही अनेक मेस खानावळी कंपन्यांचे कॅन्टीन सुरू झालेले नाहीत। याचाच परिणाम बाजारात फळभाज्यांना उठाव कमी आहे, परंतु आत्ताच बाजारावर दुष्काळाचं सावट पसरलं असून सर्वच फळभाज्या आणि पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे। यामुळे दिवाळी सुट्ट्यांमुळे मागणी कमी असून आवक कमी झाल्याने सर्वच फळभाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत।
आवक कमी आणि मागणी देखील कमी असल्याने घेवडा, मटार, आले, हिरवी मिरची, शेवगा, काकडी, कोबी, सिमला मिरची आणि गाजराच्या दरात सुमारे 10-20% वाढ झाली आहे. तर आवक वाढल्यामुळे बटाटा, भेंडी, टोमॅटो आणि पावट्याच्या दरांमध्ये घट झाली आहे. उर्वरित भाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत. आम्ही पुणेकर संस्थेतर्फे व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात सायकल आणि शालेय शैक्षणिक साहित्याचं वाटप करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय. आंबेगाव तालुका फलोदे गावातील शहीद राजगुरु ग्रंथालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सायकल आणि पुस्तक हा मुलांसाठी सुरू केलेला उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. हा उपक्रम म्हणजे जगण्याबरोबर पुस्तक असं समीकरणच वाटतंय. तसेच अशा ग्रामीण गावात मदत उपलब्ध होऊ लागली तर देश नक्कीच विकसित होईल असं मत साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी व्यक्त केलंय. अशा प्रकारच्या सायकली वाटण्याचा एक कार्यक्रम किंवा सायकल स्टँड उभारण्याचा एक निर्धार या ठिकाणी करण्यात आला आणि त्याप्रमाणे आम्ही पुणेकर या संस्थेने मदतीचा हात दिलेला आहे. हा प्रारंभ आहे आणि आता देशमुख साहेब असं म्हणाले की या भागामध्ये आम्ही 1000 सायकली देणार आहोत. म्हणजे हा ही सुरुवात चांगली झालेली आहे. अशा एका सुरुवातीच्या कार्यक्रमाला मला हजर राहता आलं हे माझ्यासाठी फार आनंदाची गोष्ट आहे. मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःसाठी नाही तर देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने सुद्धा ती महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे. आम्ही पुणेकर संस्थेच्या व्हील फॉर एज्युकेशन या उपक्रमांतर्गत आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील तळेघर, राजापूर, पिंपरी, चिखली, फलोदे, जांभुरी, पाटण, आंगणे अशा 23 गावांची निवड करण्यात आली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी 500-600 सायकली तात्काळ पुरवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव यांनी दिली आहे. यावेळी अरविंद जळे, अखिल झांजले, दत्ता गायकवाड, समीर देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. पुणे तिथे काय उणे आणि ऐकावं ते नवलच, पुण्यात काहीही होऊ शकतं. यापूर्वी पुण्यात आपण विविध प्रकारच्या मेजवानी पाहिली असेल, त्यात आमदार थाळी असो किंवा पैलवान थाळी. मात्र पुणे जिल्ह्यातील मावळात मात्र आता आपल्याला चाखायला मिळणार आहे चक्क बकासूर थाळी. चला तर मग पाहूयात ही बकासूर थाळी कशी आहे. बकासूर थाळी नाव ऐकून थक्क झालात ना? होय, वडगाव मावळच्या शिवराज भोजनालय येथे ही थाळी चाखायला मिळतीये. तर चला मग आमच्या बरोबर आम्ही घेऊन जातोय तुम्हाला लज्जतदार मटणाची बकासूर थाळी चाखायला. बरं, यात एक नव्हे, दोन नव्हे तर एकाच वेळेस 6 लोक जेवण करतील इतकी मोठी ही थाळी आहे. पुढे जरी जायचं म्हणलं तरी एक नाव आहे, एक शिवराज ढाब्याचं, यांची शाखा एक नायगाव मध्ये पण आहे. तिथं आज लहान घरीची फॅमिली पण पूर्ण इथं जेवणासाठी येतात. बकासूर मटण थाळी सोबत पहलवान थाळी, सरकार थाळी, कडकनाथ फिश जंबो थाळी ही मिळते. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या या 4 थाळ्या आपल्याला या खानावळीत मिळतात. आमचं शेतकरी कुटुंब, शेतकरी कुटुंब जन्म आला, हॉटेल व्यवसाय खानावळ ह्याच्यामध्ये आम्ही सुरुवात केली. म्हणजे वास्तविक शेतकरी कुटुंबातला मुलगा किंवा कुटुंब खानावळी क्षेत्रामध्ये, हॉटेल क्षेत्रामध्ये मराठी समाजातनं करणं खूप वेगळं. त्यामध्ये आम्ही हॉटेल खानावळी, शिवराज खानावळी ज्यावेळी चालू केली त्यावेळी आम्ही चालू करतानाच ठरवलं होतं की लोकांना चवीचं देणार तो चवीने खाणार. म्हणजे लोकांनी आमच्या खानावळीमध्ये चालू केल्यापासून उत्तम आम्ही एकच केलं की उत्तमात उत्तम जेवण, चांगले चवीचं जेवण लोकांना देत राहिलो. त्यामुळे आजही जो माणूस आमच्या खानावळीमध्ये जेवण करून जातो, मुंबईचा असो, मुंबई पुणे हायवे असल्यामुळे मुंबई पुणेची लोकं सतत येत राहतात, पर्यटक येत राहतात. त्यामुळे एकदा जेवण करून गेलेला व्यक्ती हा निश्चितच 100% आम्ही गॅरंटी तो परत येतो आहे, येतोच. त्यात आम्ही काय केलं, ISO मानांकन मिळालं आमच्या हॉटेलला, व्यवसायाला मानांकन मिळालं. त्यामुळं आम्ही अजूनही ग्राहकांना उत्तम चांगल्या पद्धतीचं जेवण, उत्तम सुविधेसहित उत्तम सर्व्हिस आम्ही देऊ आणि लोकांच्या चवीनुसार, त्यांच्या पद्धतीनुसार, ज्याप्रमाणे आपल्याला लोकांना जे चवीला पदार्थ हवेत त्याप्रमाणे पद्धतीने आम्ही त्यांना लोकांना जेवण, खानावळीमध्ये मांसाहारी जेवण, शाकाहारी जेवण ह्याचा हे देण्याचा प्रयत्न कायमच करत राहू. शेट्टी लोकांची मक्तेदारी मोडत एका साधारण शेतकरी कुटुंबातील श्रीकांत आणि अतुल या दोन भावांनी एक पाऊल पुढे टाकत शिवराज भोजनालय सुरू केलंय. अगदी पुणे मुंबईला जोडणारा हा दुवा आहे असं म्हणावं लागेल, कारण इथे येणारे ग्राहक हे जास्त पुण्या मुंबईचे खवे म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. बहुत ही अच्छा टेस्ट है, इससे पहले हम बहुत बार आए इधर आए, प्राइस भी अच्छा है. जो आप बाहर खाते हैं, हाँ, दोनों में तो फर्क है. रेपुटेड ये मावल में जितना भी होटल है सबसे बेहतर है. या भोजनालयाची वैशिष्ट्ये भरपूर असल्याने ग्राहक आकर्षित होतात.
स्वच्छता, नीटनीटकेपणा, दर्जेदार माल आणि नम्रता यामुळे नुकताच या भोजनालयाला केंद्र शासनाच्या ISO सर्टिफिकेटने देखील सन्मानित केलं गेलंय. संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकमेव भोजनालय हे ISO मानांकनाने सन्मानित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी ही अभिमानाचीच गोष्ट म्हणावं लागेल. आपले पुणे मुंबईला येणारे भरपूर असे कस्टमर आहेत. मुंबई झालं, लोणावळा, पिंपरी चिंचवड, पुणे भागातले IT जोडी, त्या भागातले भरपूर कस्टमर आपल्याकडे जेवण्यासाठी. मी एकदा जर जेवून गेले तर ते त्यांच्या अजून मित्रवर्ग झाले, नातेवाईक झाले, सगळ्यांना सांगत एकदा माणूस जर जेवून गेला तर परत 100% आपले ते यायलाच पाहिजे. मागील काही महिन्यातच मुंबईकरांच्या आणि पुणेकरांच्या जिभेचे चोचले या भोजनालयाने पुरवले असून त्यांच्या जिभेला शिवराजची सवय लागली आहे यात शंका नाही. चांगलं, फार चांगलं लागलं. मच्छी खाल्ली आम्ही, ते बाकी इतर ठिकाणापेक्षा चांगलं, चव चांगली लागली. मी पहिल्यांदा आलो इथे. या मटण खानावळीत स्वतः भोजनालयाचे शेतकरी मालक ग्राहकांची विचारपूस करतात, चांगली सेवा देतात, त्यामुळे अल्पावधीतच भोजनालय प्रसिद्धीच्या झोतात येऊन खवय्याच्या आवडीचे ठिकाण झालंय. त्यामुळेच की काय शिवराज भोजनालयाचे मालक हे खरे उतरताना पाहायला मिळतात, म्हणूनच इथली बकासूर थाळी ही फेमस झालीये. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात सध्या मेट्रोचे कामकाज प्रगतीपथावर सुरू आहे आणि त्यातच आता मेट्रो प्रशासनाकडनं मेट्रोच्या आतापर्यंत झालेल्या कामकाजाचं ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड आणि पुणे येथे सुरू असलेल्या मेट्रोच्या कामकाजाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यात आलंय. यामध्ये मेट्रोचे पिंपरीपासून ते पुण्यात झालेले कामकाज आणि मेट्रो मार्गाबद्दल माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर मार्गावरील बस स्टॉपबद्दल अॅनिमेशन व्हिडिओद्वारे दाखवण्यात आले आहेत. मी कराडचा आहे, पुण्यात निवडणूक लढवणार नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची स्पष्टोक्ती. पुणे शहराला जिजापूर नाव देण्यात यावं, संभाजी ब्रिगेडची मागणी. केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांचं कर्करोगाने निधन. आणि अवनी वाघिणीचे प्रकरण हाताळण्यास वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अपयशी, वाईल्ड संघटना आणि प्राणीप्रेमींचा आरोप. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, पण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दिनमानच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजला भेट द्या आणि लाईक करून जाणून घ्या शहरातील प्रत्येक घडामोड एका क्षणात.